सोलापुरातील 600 संवेदनशील स्थळांवर स्मार्ट कॅमेऱ्याची नजर असणार आहे. शहरातील 600 संवेदनशील स्थळांवर स्मार्ट कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. या स्थळांची यादी पोलिसांनी महानगरपालिकेस उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून ही सुविधा केली जाणार आहे. सध्या शहरातील सुमारे 70 ते 80 ठिकाणी महानगरपालिकेमार्फत CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये ऑफिसर्स क्लब परिसर, इंदिरा गांधी उद्यान, रेल्वे स्टेशन चौक परिसर, भाईराज मंदिर, रेल्वे स्टेशन मार्केट परिसर, सारडा हॉस्पिटल परिसर, तर्टीनाका पोलीस चौकी, भाग्यलक्ष्मी नगर, शिंगवी भवन, सम्राट चौक, महेश कॉलनी, अयोध्या नगरीसह काही महत्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. काही स्वयंसेवी संस्थांनीही त्यांच्या वतीने CCTV उपलब्ध करून दिली आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागात कॅमेरे लावण्यासंदर्भात पोलीस विभागाकडून महानगरपालिकेस पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील महत्वाची आणि वर्दळीची ठिकाणे प्राधान्याने निवडण्यात येऊन त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागात CCTV कॅमेऱ्यांची सोय केली जाणार आहे. विशेषतः महाविद्यालयाचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, वर्दळीची ठिकाणे, व्यापारी पेठांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. अशा 600 स्थळांची यादी तयार झाली आहे. यावेळी आयुक्त अविनाश ढाकणे बोलताना म्हणाले की संवेदनशील घटकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी तेथील धार्मिक स्थळे, वाणिज्य आस्थापने, मॉल्स, दुकाने, कंपन्या, कार्यालय, सभागृह, मंगल कार्यालय, रुग्णालय या ठिकाणी वाहनतळ अंतर्गत आणि प्रवेशद्वारावर किमान 1 महिन्याचे रेकॉर्डिंग होईल या क्षमतेचे कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे. सोलापुरात सध्या इतकी संवेदनशीलता नाही, त्यामुळे तूर्त CCTV बसवणे बंधनकारक करण्यात आले नाही. तथापि भविष्यात ते बंधनकारक होऊ शकते असा अंदाज पालिकेतील सूत्रांनी व्यक्त केला. यापूर्वी शहरात CCTV कॅमेरे लावण्यात आले होते, आता त्यांची जागा स्मार्ट कॅमेरे घेणार आहेत. पोलीस आयुक्तालयाने स्थळांची यादी पाठवली असून त्यानुसार कारवाई होईल.